भक्त ऐसे जाना जे देवदा भक्त ऐसे जाना जे देवदा हर भक्त ऐसे जाना जे जीवा
Oh,
भक्त ऐसे जाना जी दे उदास, भक्त ऐसे जाना जी दे उदास, गेल्या शबाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, हरि निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, हरि तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय, घातलिया भय नरकाजाने, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, विठ्ठल अष्टांग योगी मानसो के दाता शरण्यागणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टि जंज तुटे भोपासा, नमस्कार सष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम सांद्रणी लाभुदावम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंज नेत्रम सवयदबलासमिट्टलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग गुरुव्रतमणमन हरि दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा जननी देवाची जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता शिविला Yeah.
आवो स्वामी तू गया देवा या वरिन करावा भेर। भक्त ऐसे जाना जिदेही उदास गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडो ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुन हरी। हे अकारण करुणा वरुणाले भक्त काम गलपतरुम श्री पंडरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेन अथंग दयेन आजच्या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंडरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडिवाळ भक्त जिजाई रमण सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू पंडरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडिवाळ भक्त ज्यांनी पाचवा वेद निर्माण करावा आणि प्रत्येकाच्या घरात देव पोहोचवावा त्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलाय विठ्ठल। या अभंगातून तुकोबाराय एका भक्ताचं उत्तम असं उदाहरण या अभंगाच्या माध्यमातून मांडतात। आजचा तिसरा दिवस आहे म्हटलं की थोडस संत बरं आपल्याला बोलावं लागेल, कारण की थोडेसे नियम होले। पहिला दिवस म्हटलं का बाबा थोडस नाम पर बोलावं लागेल, बरोबर। दुसरा दिवस संत बरो, तिसरा दिवस उपदेश पर, अशा तिन्ही माध्यमातून आणि जागराच्या दिवशी आपल्याला मागणी पर आणि काल्याच्या दिवशी गवळणीवर बोलावं लागेल। थोडीशी नियमावलीच्या माध्यमातून आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा संतवर प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून एका भक्ताचं उत्तम असं उदाहरण सांगतात। काय म्हणतात तुकोबाराय? भक्त ऐसे जाना जे देवदास। आता ऐसे भक्त म्हणजे कैसे भक्त? जे हा वृदास अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात। ओजांची सप्त आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात। विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता विदा। त्या भगवान परमात्मा सोडून त्यांना दुसरं काय आवडत नाही। काय आवडत नाही? ना आवडे जन धन माता पिता। भगवान परमात्मा सोडून त्यांना काय आवडत नाही म्हणून नावडे जन धन माता पिता। विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता। मग ठीक आहे महाराज, जग आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, सगळं मान्य आम्हाला, पण शेवटी तुमच्यावर निर्वाणीचा प्रसंग येईल अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आईच साकडे पडो निधी। विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन महाराज। ठीक आहे सगळं पटलं आम्हाला, पण हल्लीच्या काळात एकच गोष्ट दुर्मिळ झाली आहे। आम्ही या धावत्या युगात परमार्थ कसा करावा एवढं शिकवा, लय झालं आम्हाला, एवढं जरी कळालं तरी लय झालं। महाराज म्हणले सत्कर्म करा, सत्कर्म करण्याची ताकद नसेल तर गप्प बसा, पण जो सत्कर्म करतोय त्याला मात्र आडवं जाऊ नका, कारण की जर आडवं गेलं तर घातलिया भय अकोल्याला आपलं नरका जाणे, हा हा नरकाला जावं लागल, म्हणून तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातल्या भय नरका जाणे। विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता विठ्ठल। समोर विषद केलेले कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा दोसा की सालबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र पिंपळगाव खांड या गावामध्ये अगदी भक्तिभावनं प्रेमाभावनं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा सप्ताह सोहळा या सोहळ्याला गेली अनेक वर्ष पूर्ण होत आहेत। या वर्षी कितवं वर्ष आहे? वर्ष सांगताच येणार नाही। अखंड कालावधीपासून अखंड अविरतपणानं वाटचाल करत आलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञ सोहळ्यातली मला वाटतं अखंड वाटचाल करत आलेल्या
याही वर्षी अगदी त्याच भक्तिभावानं, त्याच प्रेमाभावानं, त्याच जल्लोषानं, त्याच जोशानं माझ्या वाट्याला आलेली आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मज पामराये काय तोरपण पायीची वाहन पायी भरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तनरूपी सेवा. सप्ताची जर लिस्ट बघितली, तुमची जर पत्रिका बघितली, तुमचा बॅनर बघितला, तर सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. लहान कीर्तनकार मीच आहे, पण काळजी करायची गरज नाही. लहान जरी असलो, ज्या तालमी शिकलो ती तालीम फार मोठी आहे. आदरणीय कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासनंदजी बाबा मेसाळ यांच्या तालमी शिकलेलं आहे, त्याच्यामुळे गोड असं चिंतन करूयात, काय अडचण नाही. खरं तर ज्यांच्या जीवावर मला कीर्तन करायचंय ते महाराष्ट्रातले सगळेच नामवंत दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी आदरणीय एकाच राशीतली, एका आडनावातल्या राशीतली माणसं आज कीर्तन करताय. पांडेबंधू या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय पहिले गायनाचार्य, आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं गाणं प्रसिद्ध आहे, गोड गळ्याचे मालक, गान गंधर्व, गान कोकिळा, खरं तर आदरणीय गायन सम्राट, ज्यांचा आवाज थेट काळजापर्यंत जातो, असे गायनाचार्य प्रवीणजी महाराज पांडे. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. अगदी सुंदर गाणं आहे महाराजांचं, सुंदर गातात, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी आमचे जीवाचे जीवलगच आहे, महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय पांडे महाराज आहे. अगदी सुंदर गाणं तुमचं पण आहे, सुंदर पहिली चाल गायली, अगदी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय तिसरे गायनाचार्य सर्वेजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वेजी महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सुद्धा सुंदर उत्तम पट्टीचं गाणं या ठिकाणी तुमचं ऐकायला मिळतंय, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर आधी माझे, खरं तर पिंपळगावकर सगळेच भजनी मंडळ, बरोबर ना, भजनी मंडळ आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आधी करून माझ्या माघव पिढे उभा, खरं तर दोन्ही चोपदार आहे, ज्यांना खरं तर विशेष तत्वानं महत्व दिलं जातं. अनन्य साधारण चोपदारांना महत्व आहे का? कदाचित कीर्तन करायला काही जर झालं, होऊ नये, मला समजा चक्कर आली आणि मी जर खाली बसलो आणि खाली बसलो पण तिथून पुढे जर वेळ बाकी कीर्तन अभंग सोडवायचा राहिलाय, तर तो अभंग कीर्तनकारांनी न सोडवता या दोघांवरती जबाबदारी असते. आणि म्हणून तुम्हाला कळते का मी काय बोलते ते? म्हणून तिथून पुढची जबाबदारी या दोघांवर असते. या दोघांना तुझा द्यावे तेवढे धन्यवाद. दोघांना हातामध्ये राजदंड आहे, या राजदंडामध्ये मोठी ताकद आहे. जरी कधी ज्ञानोबा राय तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये गेले असाल, जरा वर धरायचं थोडस, हा जर राजदंड उभा राहिला तर सोहळ्यातली माणसं काय होतात बोला, उभे राहतात. आणि हा राजदंड जर आडवा झाला तर सोहळ्यातली माणसं काय होतात, खाली बसतात. म्हणजे या राजदंडात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद अजून खरं तर नाही. म्हणून राजदंड, त्याला नावच राजदंड आहे, म्हणून तो असा खाली नाही टेकवायचा, असा वर ठेवायचा, बरं का? दोघांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि म्हणून खरं तर गोड आहे, दोघांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं का, मला वाटलं आमचे बाळकृष्ण महाराज वसंतगड इकडे काय करायला आलेत गड्या. अगदी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी गोड आहे. आमच्या माझ्या बहिणी मुक्ताज आणा सगळे माझे सोपान दादा निवृत्ती दादा सगळे उभे टाळ घेऊन तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आज मृदुंग गोड वाजतोय, बघा किती गोड वाजतोय. असं वाटतं गोळाचा खडा घ्यावा आणि उचलून तोंडात नेऊन घालावा, असं गोड पखावज आहे. खरं तर आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, आदरणीय आपल्या सगळ्यांचंच एक लाडकं व्यक्तिमत्व ज्ञानदादा, आम्ही ज्यांना ज्ञानदादा म्हणतो पण तुम्ही ज्ञानराज म्हणता. खरं तर ज्ञानदादा ज्ञानराजजी महाराज पळापळ पापळ पापळ म्हणजे पळापळ करत नाही असे पापळ महाराज. ज्ञानदादा खरं तर गोड असा पखावायचं. एकदा ताळी वाजवा आमच्या दादा करता. अगदी सुंदर, द्यावे तेवढे धन्यवाद. आणि खरं तर त्यांचा बकवास, मला वाटतं सरस्वती मातीनं खरं तर त्यांच्या हातामध्ये विशेष देणगी दिली आहे. एक आपला संकेतदादा आणि तसं बघितलं तर ज्ञानदादा, एवढी अनमोल खरं तर रत्न आपल्या अकोले तालुक्यातली आहेत. आणि किरणदादांबद्दल तर काय बोलायचंय, आज किरणदादांच्या माध्यमातून मला इथपर्यंत नेण्याचा योग मिळाला. सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलं की महाराज, गावकऱ्यांच्या वतीनं आग्रह धरलाय की महाराज यावं लागेल, बोलावे लागेल. मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत माझे अत्यंत जीवलग प्राणप्रिय, ज्यांच्यामुळे लाखो कीर्तनकार समाजापर्यंत पोहोचले असे संकेतजी वाळूंज. एकदा जोरदार टाळी वाजवा. वारकरी चॅनल, खरं तर वारकरी वारकरी संप्रदाय असं त्यांचं चॅनल आहे. म्हणून संकेतदादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर श्रीराम साहुंड आपल्या माळीसाहेब येथे ठिकाणी अकोल्याचे लालूदादा, लालूदादा सुद्धा गोड आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला कळते ट्रबल बास गेन कुठं फिरवावं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. माझ्या समोर बसलेले तुम्ही संत मायबाप, माझे कोणाचा जास्त काही परिचय नाही पण माझ्यावर प्रेम करत आलेले तुम्ही सगळे बडे दूरचे आहे, उनकी भी आभार व्यक्त करते है और मेरे कीर्तन को शुरुआत करते है. मस्त गए पायावरी, मस्त गए पायावरी, मस्त गए पायावरी, मस्त गए पायावरी.
आणि पावन मातीमध्ये जन्माला आला. या मातीमध्ये जन्माले न करता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. ही माती इतकी पवित्र आहे बाबा, ही माती घ्यावी आणि कपाळा लावू देऊ पवित्र होतो इतकी पवित्र माती. म्हणून काकड्यामध्ये वर्णन आहे की पवित्र ते कुळ पावन तो देश जे त्यारीचे दास जन्म घेते एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला लागतं. जागवण्याची आशा असलीच पाहिजे. काकड्यामध्ये वर्णन आहे ना, आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी पागा रे, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जागवा म्हणजे काय, अंतरंगातून जागवण, बहिरमुखातल्या सोडून देणं म्हणजे जागवण. अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी बाबाची, अंतरंगातल्या रंगाचा कीर्तन. मला वाटतं तो देव भेवकेला आहे. आणि ही जोडी जर त्याच्या चरणाजवळ लावताल ना तर देव मिळणार आहे. देव लांब नाही, देव आपल्या जवळच आहे. पण मानवी जन्मातली ती आज कधीतरी शोधण्याची गरज आहे. मग तुकोबारांनी पृथ्वी वर्गाला सांगितलं, काय सांगितलं, महाराज या जगतातलं उत्तम असं उदाहरण तुम्ही प्राप्तच करा. का प्राप्त करा, अरे या जगतामध्ये मी आलोय प्रत्येकाला विचारलं, देव क्या कोणी, देव क्या कोणी आयता आला गर्व सोनी. लोक म्हटले देवन लगे देवन लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही, तुमचा देव तुमच्या पाशी. असे लोक म्हणले ना. महाराज म्हणले अरे जाऊ द्या, देव नसेल लागत, पण तुम्हाला सुख पाहिजे ना. सुख नको म्हणणारा प्राणी अजून जन्माला आलाय नाही. मजला गी दुख हे आईचे कोणी बाबी नजीवे, हे न वंचिता दुख हे न संभवे स्वतंत्र माझे सहित कोणे, हे माझे सहित. मग पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जागवण्याची आशा असावी. किती जागवण्याची आशा असावी. मी तर कायम सांगत आलो, या मातीमध्ये जन्माला आला तर याच्यापेक्षा भाग्य पुण्य नाही. बरोबर ना, कायम भाग्य पुण्य मानावं. अरे तुमच्यासारखी भाग्यवान तुम्हीच माणसं आहे का, ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, महाराष्ट्र राज्यात बाबा. बरोबर ना, कोणतं राज्य बोला ना, बोला ना, हो पिंपळगावकर बरोबर बोला, चला कोणतं कोणतं राज्य, महाराष्ट्र राज्य. ज्या राज्यात जन्म झाला ही भूमी कोणाची, कोणाची, कोणाची. आणि ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आलात, या संतांच्या भूमीने जे रज कण पवित्र केलंय, तुकोबार आहे ज्ञानोबार आहे, आधी संतांची भूमी ओळखली जाणारी भूमी म्हणजे कोणतं राज्य आहे ती, कोणतं राज्य बोला ना, महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्यातल्या अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला, तो जिल्हा सुद्धा तितकाच पवित्र आहे. कोणता जिल्हा बोला ना, नगर जिल्हा. आणि नगर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात जन्म झाला बोला ना, बोला ना, कोणता तालुका, तालुका म्हणतात, तालुका लक्ष देत चला. कोणता तालुका, अकोले तालुका, अकोले तालुक्यात जन्म झाला. मला वाटतं सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसणारा तालुका म्हटलं तर कोणता तालुका आहे सर, बोला ना, बोला ना, कोणता तालुका, अकोले तालुका. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुणे झालेला पावन झालेला तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे, अकोले तालुका आहे. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तर तो कोणता तालुका आहे, अकोले तालुका आहे. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे, अकोले तालुका आहे. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे, बोला की अकोले तालुका आहे. सगळ्यात जास्त बांध कमी करणारी माणसं पाहिली तरी तो कोणता तालुका आहे, कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय, का माळा काढून माळा काढणारा जरी तालुका पाहिला तरी तो कोणता तालुका आहे, पलीकडचा तालुका आहे, तुमचा नाही. सांगायचं मुद्दा की पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात. किती पवित्र माती आहे, अरे याच्या याच्यासारखी माती नाही बरं का, इकडे गंगोड सांगितलंय, तेरी मिट्टी हे मी जावा गुल बनके, हे की जावा इतनी सी सी हे तेरी अरजू, तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में ले रावा इतनी सी है दिल की अरज़ू. कोई याद करे जो ज़माना, माटी पे मर मिट जाना, जिगर में शामिल तेरा नाम रे.
एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज कधीतरी चांगली असली पाहिजे, चांगलीच असली पाहिजे बाबा. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया विचाराची का असं जगणं असं माणसाचं. नाही तर आपण भामट्यासारखं जगतोय. माझ्या सगळं सांगतो लय भामटे आपलं जीवन. हा सर मी प्रामाणिकपणानं माझं मत व्यक्त करायला का, अरे ज्यावेळेस गर्भात होतो त्यावेळेस देवाला म्हटलं द्यावा ए द्यावा द्यावा, अरे या दुःखातून वेगळं कर, एक वेळ करी याद म्हणलो का नाही देवाला, पण गर्भाच्या बाहेर आलो आपण देवाला म्हटलो कोहम कोहम, कधी नाही म्हटलो द्यावा मी, म्हणजे देवाला सुद्धा आपण शिकवणारी जात म्हणजे माणसाची आहे. पण याच्या पुढे सांगा देवाला किती फसवायचा प्रयत्न करा, पण देव इतका हुशार आहे ना, इतका हुशार आहे, एवढं फसवून सुद्धा देव तुम्हाला मानतोच. का मानतो माहिती का, आदरणीय वैकुंठ अशी डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे, बाबा म्हणायचे किती तुम्ही देवाला माना अगर मानू नका त्याला फरक पडत नाही. एक वाक्य एवढं घरी घेऊन जगड्या, लय गोड वाक्य सांगितलंय बाबा म्हणायचे, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हा थमा थमा बर काही कना, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है क्योंकि वो जानता है ये बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है. कळते ना मी काय बोलतोय ते, तुम्ही देवाला माना अगर मानू नका त्याला फरक पडत नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, इथं माझ्या कीर्तनात बसलेत ना, जो मानणार नाही ज्याच्या त्याच्या घरी याच्या चारपट गर्दी झाल्याशिवाय बोला, मग गर्दीच्या त्यांनी ओळखून घ्या. कर्मनुसार जायचे घड्या, मानवी जन्म मध्ये आलात ना, हे लय जीवन अनमोल आहे. एका आवलिया साधूचं म्हणणं आहे, मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में मत घाल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळालं उद्या मिळालं याची गॅरंटी नाही, म्हणून काय करा, जाग होण्याची आज ठेवण कधीतरी त्याला मिळवा. महाराज आम्ही मिळवलं, पण मिळवण्याकरता काय लागल, महाराज म्हणले एक महत्वाचा मुद्दा आहे काय, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, भावाचा आणि प्रेमाचा तो देव भुकेलाय, पण ही अंतकरणातून गोष्ट त्याच्या चरणाजवळ लावणं गरजेचं आहे. पण हेच नसल तर आता तो देव मिळणार आहे. थोडस विचारू बाबा, बघा बोलत आहे तुमचा काळ इतका भारी होता, इतका ग्रेट होता, आणि म्हणायचे ना लोक जुनते, बोला ना बोला ना, हे माय ए जरा बोला ना, जुनते झोपल्या का काय, झोपल्या का काय, जरा बोला बोला, जुनते ओल्ड इज गोल्ड म्हणायचे कोणा आपण. मला वाटतं जुन्या काळात एक साने गुरुजींची कविता होती, किती गोड म्हणायचे, खरा तो एकची जगाचे बांधकोर आपलं जगाला प्रेम अर्पावे, किती गोड लिहिलं ना माणसानं, प्रेमानंद भावना आयुष्य जगावं तेच राहिलं नाही. जुना काळ इतका भारी होता, माणसं किती जगायची, किती जगायची, मरोस्तर जगायची, आपलं 100 वर्ष आयुष्य जगायची, 100 वर्ष आयुष्य जगायची, पण मग आता माणसाचं आयुष्यमान तेवढं राहिलं नाही. पहिल्या काळात का होतं माहिती का, असं पहिल्या काळात माणसाजवळ प्रेम होतं, भाव होता, आदर होता, आता तो राहिला नाही. मला वाटतं जुन्या काळात ती गोष्ट होती, म्हणून आता कुठंतरी ती लावण्याची गरज आहे, आणि हीच जर लावली ना तो देव मिळणार आहे. कसं मिळणार आहे सांग, एका ठिकाणी गोड वर्ण आहे, अरे देवाला मिळण्याकरता भावच लागल, तू कोणी एका ठिकाणी आण घेतली काही ना लगे एक भावची कारण तू कमने गोष्टी आहे.
असं बाबा महाराज सातरकर म्हणतात. मानवी जन्ममध्ये आलात तर त्याला मिळवण्याची आस कधीतरी असली पाहिजे. बाबा कळतं ना मी काय बोलतो ते, मिळवण्याची आस असली पाहिजे. आणि हे जर आस नसाल तर मानवी जन्ममध्ये माणसं ना येऊन काय केलं कळत ना तुम्हाला. मानवी जन्मात ते गणित शोधलं पाहिजे, मोठी गंमत आहे. मग शोधलं पाहिजे, कसं शोधलं पाहिजे? महाराज म्हणले आम्ही ती भावान आणि प्रेमान शोधलंय, पण तुम्ही सुद्धा भाव आणि प्रेम त्याच्या चरणाजवळ लाभा. भावी विन देव आणि गुरु विन अनुभव काय, या दोनही गोष्टी महत्वाच्या आहे. महाराज एक टप्प्या बोला ना काहीतरी, देवही सांगता संतही सांगता, पण देव आणि संत वेगळे नाहीच. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत वेगळे नाहीच. मग कधीतरी त्याची प्राप्ततेची अर्थता असावी. मग आम्ही ठेवली महाराज, आम्ही अर्थता ठेवली. मग कशा माध्यमातून मिळवावं? महाराज म्हणले एक पुरावा आहे माझ्याकडं, गोड पुरावा आहे. तेवढा जर घेतला ना महाराज, या जन्मातलं आपलं सुद्धा गणित कुठेतरी सार्थकी लागल. हा जीव धडपड करतोय सुखा करता. प्रत्येकाला वाटतं मी तर सुखी असावंच असावं, पण माझ्यावर अवलंबून आहे ना बायका मुलं, यांना सुद्धा चिरकाल सुख असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण सुख काय मिळत नाही, प्रॉब्लेम आपल्यात आहे, पण काढतो आपण दुसऱ्यामध्ये. कधीतरी ना मानवी जन्मातलं ते महत्वाचं गणितच आहे. कधी माझे एक पुण्यात मित्र आहे डॉक्टर, डॉक्टर कथे नावाचे, मी त्यांच्याकडे घेत जातो कायम, कॅबिनमध्ये जाऊन बसतो त्यांच्या. चांगलं ऐकायला मिळतं ना जिद्द तिथं गेलं पाहिजे माणसानं. ह्या काय गोष्टी आहे बघा, तीन गोष्टी आहे. माणसाला जिद आमंत्रण नाही तिथं माणसानं गेलं नाही पाहिजे. आणि काय काय ठिकाणी जिद कीर्तनाला आमंत्रण नसलं तरी माणसानं गेलंच पाहिजे. हे महत्वाच्या गोष्टी इथं गेलं पाहिजे. माणसं पुढे जातात. आता बघा काय काय ठिकाणी असं नाही, आपलं जिथं आमंत्रण आहे तिथं जाऊ, पण कीर्तनाला आमंत्रण नसलं तरी जावं. महाराज माझे ते डॉक्टर मित्र आहे, त्यांच्याकडे मी गेलो बरं का महाराज, आणि त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांच्या कॅबिनमध्ये एक चर्चा रंगली. म्हटलं डॉक्टर साहेब मी, मला एक प्रश्न आहे लय दिवसाचा, लहानपणापासून माझं एक, आज वयाच्या 24व्या वर्षापर्यंत माझा एक प्रश्न आहे. तर मी एक विचारून जाईल तुम्हाला की मी लोकांना सांगतोय की टाळी वाजवा, टाळी वाजवा. ही टाळी वाजवल्यानंतर फायदा काय जरा तुमचं वैज्ञानिक कारण सांगा. त्यांनी मला इतकं गोड उत्तर दिलं ना महाराज, घरी नेण्याजोग आहे. त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये टाळ्या वाजवायला लावल्या. मी वाजवल्या, मी वाजवल्या, म्हटले हाताला काय झालं महाराज? म्हटलं मुंग्या आल्या. ते म्हटले महाराज 90 रुपयांनीच मुंग्या येते असं काय नाही. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय ते? काही ना आता कळण, काही नगरी गेलेलं तर कळलं असं असं असं. हा हा, समजणे अनुको कापी होत आहे. हा बरं का बाबा. आणि ते म्हटले मी टाळी वाजवली आणि हाताला नाजूक मला चुनचुन झाली, मुंग्या आल्या. मी म्हटलं मुंग्या आल्या डॉक्टर साहेब ते. आणि बघा बरं वाजून बघा बरं तुम्ही एकदा, बघा काय होतंय, एक्सपिरियन्स तुमचा पण सांगा काय झालं. वाजवा की हे आजी वाजव की टाळी. हा हा वाजवली. हा काय झालं हाताला, काय झालं? आल्या ना मुंग्या? आल्या. हा मुंग्या. मी त्याला म्हटलं मुंग्या आल्या. ती म्हटले महाराज या हातामध्ये एवढी ताकद आहे, या हातात, हातामध्ये हजारो नाड्या आहेत, हजारो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, त्या नाड्या आहेत, या नाड्या एकमेकावर आदळतात, त्यावेळेस या शिरांचा व्यायाम होतो, या नाड्यांचा व्यायाम होतो. आणि या नाड्यांमध्ये एवढी ताकद आहे, ह्या नाड्या एकमेकावर जेव्हा आदळतात, त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये. आणि ज्यावेळेस रक्त शुद्ध होतं, त्यावेळेस हृदयविकारासारख्या रोगापासून आपण लांब राहतो. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा पहिला फायदा त्यांनी मला सांगितलं, गोड सांगितलं मला. बघा ना आता फायद्यात सांगितलं कसं का तू का तू वाजवलं बघा असं लोकांचं, म्हणजे फायद्याचं सांगितल्याशिवाय कोणी ऐकत नाही असं असं. मी वा म्हणलं मग तेवढ्यात एक पेशंट त्यांच्या डॉक्टरचं ते कॅबिनमध्ये आले. डॉक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब, त्यांनी माझ्या समोर बरं का म्हणला, हो डॉक्टर साहेब 3 वर्ष झालं गड्या, 3 महिने झालं गड्या लग्नाला, पण 3 दिवसापासून माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या नाही त्याच्या बायकोला असं ती त्याला सांगत होतं, माझ्या बायकोला काय ऐकायला आहे ना बरं का, माझ्या बायकोला काय ऐकायला ना. आता तो डॉक्टरला असं म्हटल्यानंतर डॉक्टर म्हणले कॅपिटल थंब रूल रूल असा आहे, कानात काय घालतात ते स्टेटोस्कॉपी बरोबर ना, स्टेटोस्कॉपीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं की आता तुझ्या बायकोला काय नेमकी ब्लड प्रेशर आहे, वेव्ज आहेत, शुगर आहे, पल्स मीटर वेव्ज आहे, काय काय नेमकी तिचा ब्लड प्रेशर हाय झालाय की काय नेमकी आपल्याला सांगता नाही यायचं. तू एक काम कर, डोकेदुखी असेल, ताप असेल, या गोष्टी मी इथून कंट्रोल करू शकतो, पण आता तुझी बायको घरी आणि मी तर दवाखान्यात, मला कसं सांगता येईल नेमकं तुझ्या बायकोला किती फुटावून ऐकायला येते आणि किती फुटावून येत नाही. तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकी किती फुटावून ऐकायला येतोय आणि किती फुटावून येत नाही, म्हणजे आपल्याला कळेल रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं एवढं आपल्या लक्षात येईल. ते घरी गेलं, 50 फुटावून हाक मारली बायकोला, अगं ऐकलं का काय केली बाजी, आतून नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत, बोला बोला ओ विंपळगावकर बायकोला 50 फुटावर ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आला, अगं ऐकलं का काय
काय केली माझी, आतून पुन्हा नो रिप्लाय. याला वाटलं बायकोला तीसही फुटावून ऐकायला येत नाही. यानं 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं, 15 फुटावर हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली बाजी, आतून नो रिप्लाय. राग आला आणि किचनच्या दरवाजात आलं 10 फुटावर, पुन्हा हाक मारली. ए अगं ऐकलं का, ऐकली बाजी, आतून पुन्हा नो रिप्लाय. याला एवढा राग आला, तड 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 पावलं उचलत गेलं आणि रापकण बायकोर हात उचलला, हळूच मारला. तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत? बोला बोला, तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. बघा, अनुभव नाही तरी म्हणते नाही. वा, असं असं असं, तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही. जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. ज्याचं त्याचं क्रियापद ज्याने त्याने ओळखून घ्या. हा, त्यानं रफकड हात उचलला, मारला नाही, थांब ना अजून. हा, रफकड हात उचलला, हळूच मारला, हळूच मारला. म्हणून लगेच अण्णा दि निर्गुड प्रगटले. म्हणजे काय झालं? हा म्हटलं तुला किती वेळा विचारलं कशाची बाजी केली? बायको म्हटली तुला 8 वेळा सांगितलं वांग्याची बाजी केली. लवकर बोला नाही तर डॉक्टरला मी दाखवणार. बायको म्हटली तुला 8 वेळा सांगितलंय वांग्याची भाजी केली. प्रॉब्लेम कोणात होता? तुम्ही लवकर बोला बरं का. तुम्ही बाबा, प्रॉब्लेम कोणात होता? कोणात कोणात होता बाबा? नवऱ्या त्यालाच ऐकायला येत नव्हतं, तेच बधीर होत. आणि प्रॉब्लेम काढतोय कोणात? बायकोत काढतोय. त्यांना काय असत, आपलं सुद्धा तेच आहे. बोल को प्रमाण. जुन्या काळात आहार होता त्याला शोधण्याकरता. आता आहार बिघडला म्हणून देव भेटना. मी गोड वाक्य सांगू का थोडस बोलू का? माणसानं संस्कारानं देवाजवळ जावं, तेव्हा कुठेतरी देव ऍक्सेप्ट करत असतो बरं का. नाही तर देव युक्त आर विहार नेम इंद्रियाचे नसावी भासर. मग महत्वाचं गणित तेव्हा तो देव मिळेल. आपण म्हणतो ना हे आजे ऐका, देवा शान पावायचा. जरा बोला की बोला की बोला की, देवा शान पावायचा. तुम्ही बोलले तरी चालतील. हा, देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव मने, मनी नाही भाव मने. मोठ्या ना म्हणा मोठ्या ना. देवा शान पावायचा, देवा शान भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला. दगडाचा देव त्याला, दगडाचा देव त्याला, वडाराचा मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव. देव अशान पावायचा नाही, देव अशान भेटायचा नाही, देव बाजारचा भाजीवाला नाही, देव बाजारचा भाजीवाला. बाबा नाही प्रेमाने देव मिळतो. काय झालंय सध्या देव का मिळत नाही? मी गोड वाक्य सांगा, काळी वाजवता ना, ऐका ना, मी सांगतो ऐका. का देव भेटत नाही? हालीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाज कडून येणार.
बाबा बर का, ऐका ना ऐका ना, कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार, अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार, माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार, आणि भक्ती झाली आहे स्वार्थी देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे ना, देवाला प्राप्त करायचे मग लागल भाव. आणखीन एक मोकळं बोलू का, मोकळं ए जुन्या काळात खाण्यापिण्याला महत्व होतं बाबा. आज हे बघा, ए म्हातारी माणसं बघा, हे बाबा कसे काय आज आहे का तुम्हाला, नाही ना चकाचक बसलाय बघा, असं बस अगदी मोकळी डाकळी बसल्या. नाही तर आजकालची पोरं 20 वर्षातच वाकली काम बायड्या दुखते. हा काय उपयोग नाही तू काय आयुष्य सांग. आता त्यांचा काळ वेगळा होता, मला वाटतं दूध काढलं का लगेच माग तांब्या तयार होता, होता का नाही, लगेच ताजं ताजं दूध प्यायचे. पण आता तसं नाही. अरे काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती टीव्हीवर सुद्धा जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा जुगारच खेळा म्हणाला. जॅकी सुद्धा तमाखू खातो तोही तेच म्हणाला. जंगली रमी प्याव ना महाराज हाही डायलॉग फेमस झाला. धारीवाल सुद्धा गुटखा विकून श्रीमंत झाला. पण या व्यसनामुळे आज आमच्या महाराष्ट्रातला तरुण मात्र व्हायला गेला, तरुण मात्र व्हायला गेला. वेळ जागवा पस्ताव्याची वेळ नाही यायला पाहिजे. आणि याकरता काय करावं लागल, मी इथून बाजूला गेलो होतो की माणसाचे विचार संतांच्या संगतीतले असावे, मानवी जन्मातलं महत्वाचं गुण आहे. मग हे जर विचार असतील तर आम्ही इकडं तर आम्ही सुद्धा जन्माचं सार्थक करू. आणि हे सार्थक करण्याकरता हे आम्हाला आयुष्य आहे. कशा करताय हे आयुष्य सगळं त्याच करताय. दिले इंद्रिय हात पाय कान हे डोळे मोक बोलाया वचन हे चिन जोड नारायण नाश जीवपण बवरोग नाश जीवपण बवरोग दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय. जो शाम का दर्शन किया करे हाय शीश हो जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार जो मुकहे जो रहे व्यर्थ बातों में मुकोए जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभन हाथ है हाथ जो है हाथ जो जो प्रभु चरण में वंदन किया करे हाय सिला की लगा ओ मीरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाने लगे. असा भावाने असं प्रेम असावं आणि असं भावाने असं प्रेम जर असेल तर देव मिळणार आहे. पण भावन प्रेमच असावं इथून बाजलो गेलो होतो. पण या विचारा करता संतांची संगत भर महत्वाची. प्रमाण देऊ का मोकळ, हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मस हे महत्वाचं आहे. आम्ही संतांची संगत करावी. कुणी संगत केली कोणाचा उद्धार झाला एवढं सांगा. मीरा माता होती, मीरा माता बरं का माय, मीरा माता, मीरा माता माहितीये आप तुमच्या गावातली नाही बरं का. हा मीरा माता. अरे एक राधा एक मीरा एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाह अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम एक दरस दीवानी राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया राधा जी से राधा जी से राधा जी से खो बेटियो मोहन मीरा ने मन में पाया एक पगली एक घायल दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या बोलो दोनों की प्रीत में बोलो. अरे त्या मीरा माते सारखा बाबा साहेब किती गोड होते. पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा
नाची रे विष का प्याला राजाजी ने बीजा पीवत पीवत मीरा हाशी रे ते मीरा मातेच्या गावामध्ये ना बर का महालावर माय बाय ऐका बर का महालावर वैदिन आली वैदिन तुमच्या न्यायची वैदिन वैदिन्याची बाबा जरा बोला ना वैदिन्याची का वैदिन तिला आपल्याकडे शब्द नगर जिल्ह्यात आपण तिला वैदिन नाही म्हणत आपण तिला काय म्हणतो काय म्हणतो बोला की काय म्हणतो तिला आपण भिकारी आता ऐका आजपासून तिला नाही भिकारी म्हणायचं भिकारी कोणाला म्हणायचं एवढा शब्द घरी न्या भिकारी त्याला म्हणायचं ज्याच्याकडे विचाराचा अभाव आहे तो जगातला सगळ्यात मोठा भिकारी कळतं का मी काय बोलतोय ते ज्याची विचारच दरिद्री तो सगळ्यात मोठा दरिद्री काय काय माणसं आमच्या ते आहेत ना काही माणसांनी मोठं केलं त्यांच्यावरच काय काय बोलायचं अरे त्यांचं जाण जाण ठेवा आहे ना अरे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी नाही तर त्याची वाजवावी दुसरीच काहीतरी नाही नाही असं नाही त्याचीच वाजवावी टाळी हा हा मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे का आणि महाराज ती मीरा माता बरं का मीरा मातेच्या वाड्यावर वैदिन आली वैदिन आता तिच्याकडे काय 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 असतं त्याची बोल बोल काय असतं तिच्याकडे घ्या सुया पिना टिकले फणी रबर केसावर वैदिन आली बरं आहे म्हटलं मध्यंतरी कोरोना आलं तेव्हा काळात म्हणलं पार्ट टाइम जॉब असावा कुठेतरी असा माणसाला सगळ्या कला अवगत असाव्या हा माणूस कुठं कमी नाही पडला पाहिजे हा असो आई का आणि बरं का ती मीरा मातेच्या वाड्यावरती वैदिन आली वैदिन आणि वैदिन आल्यानंतर हे माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय डोक्यावरची पाठी उतरवली आता ही मीरा माता आहे काय घेणार आपल्याकडून म्हणून मीरा मातेनं एका भांड्यामध्ये कोरडा शिदा घेतला कोरडा शिदा माहिती आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कोरडा शिदा म्हणतो आपण त्याला कोरडा शिदा घेतला आणि मालाच्या पायऱ्या उतरायला लागली मीरा माता पण वैदिनी बरोबर बरं का सर 20 वर्षाचं पोरग होतं किती वर्षाचं बोला ना हे माय बोला ना किती वर्षाचं 20 वर्षाचं त्या 20 वर्षाच्या पोरानं मीरा मातेला पाहिलं आणि मीरा मातेला पाहिलं त्याच्या आईला म्हटलं हे आई हे मा शादी करून गा तू इसके साथच करून गा नाही तर माया जीवाचं काहीतरी आहेत ना आत्ता पण असे आहेत ना आहेत ना असे आहेत ना असे त्यांना मग महाराज मानवी जन्म मध्ये ना हा ऐका ती म्हणला नाही म्हटलं जमणार नाही आई म्हटली आपण इथे भीक मागायला कायला कायला आलोय भीक मागायला तिला जर कळालं तर लाडग्या आपलं तुकडं तुकडं करतील आणि लाडग्या कोल्याला खाऊ घालतील असं काही नको बोलू आणि मीरा माता जवळ आली बरं खबर संकेत आता मीरा माता जवळ आली कोयडा सीधा जुळीमध्ये टाकला आपका बेटा कुछ करा नाही म्हटले कुछ नाही तिला वाटलं तर सांगितलं तर मरावं लागल म्हणली कुछ नाही कुछ वाच नाही तू बताऊंगी क्या म्हणली आपका बेटा कह रहा है आपका बेटा कुछ कह रहा था मैंने सुना है ही म्हटली मेरा बेटा कह रहा है कि शादी करना है तो आपसे करना है मेरा माता म्हणली मग क्या परेशानी मेरे को मंजूर है मंजूर आहे म्हटल्यानंतर पोरग आई व धावलं ना भाई ना माग मधी मधी जाते आईला मागो घातलं पोरग पुढे गेलं कधी करायचं लग्न आता ते आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे उत्तावळा गुडघ्याला बाशी बांधणारच मला सापडला नाही लय सापडतोय मी त्याला गड्या हा हा काय करा मीरा माता म्हटली मंजूर आहे पण एक अट आहे कोणती अट आहे बर का ए समोर जो ओटा दिसतोय ना या ओट्यावर तुम्ही उभं राहायचं माझ्या श्रीकृष्णाचं भजन करायचं पोरग धुन देतो तसो साल पेल उभं राहिलं आणि उभं राहिलं भजन करायला लागलं भजन माझ्या मागे म्हणणार अख्खा मंडप म्हणणार बरं का आता तुम्ही कोणी म्हणणार नाही म्हणणार ना माझ्या मागे सगळे म्हणणार ना चला तयार असं जरा करून घ्या चला हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे वासुदेव शाबास वा पिंपळगावकर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे वासुदेव ताळी शाबास हे नाथ नारायण वासुदेव शाबास हे नाथ नारायण वासुदेव क्या बात है हे नाथ नारायण वासुदेव नारायण
बोलो बोलो हे भजवन नारायण नारायण लागन ती मिळत पण भजन केलं पाहिजे. हा लागन ती मिळत फक्त योग्य रीतीने वाजवलं पाहिजे. हा असं कळतं का मी काय बोलत आहे? मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. मग बघा ते म्हणत आज लयच काकुर काढू घालायचं काम 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 चाललंय गड्या. असं असो समजणे अडको काफी होत आहे. जास्त बोलायची गरज नाही. असो असो ऐका भजन चालू केलं बरं का. भजन भजन पहिला दिवस निघून गेला आणि इथं भजनात बजाणार लय माणसं असते बघा बरं का. बाबा ऐका बर का ऐका ना भजनातलं जर माणूस असेल ना बर का प्रवीण महाराज बर का महाराज बर का भजनातलं जर माणूस असेल ना गावात कुठे भजन असू द्या त्याच्या जर कानावर जर भजन पडलं ना त्याची त्याची अशी तळमळ होती. त्याला वाटतं असं कधी जाईन मी भाजला म्हणजे आत्मीयता लागते त्याला असं म्हणतात ना पाण्यातून जसं मासा जसं बाजूला काढतो ना तसं जर निष्ठावंत जर भाजणी असेल तर त्याची खरंच ती अवस्था होते. पण काय काय भाजण्यांचं लय अवघड आहे. आता गावगावी मी पाहतो ना लय अवघड झालंय महाराज. आमच्या इलेक्शन लागणार अजून 5 वर्षांनी भजनी मंडळाच्या तर अवघड झाले. हा हा मग ते मग हा मी त्या दिवशी सांगितलं औरंगपूरला मानवी जन अवघड झाले. हा आणि महाराज ते पोरण भोजन केलं हे असलं भोजन केलं ना 8 दिवस पोरगाने पाणी सुद्धा नाही पिलं आणि 9वा दिवस उगवला. 9व्या दिवशी काय बोली होती मीरा माता काय म्हटली मी स्वतः तुमच्याशी लग्न करून तुम्हाला घेऊन जाईन ही बोली होती. आणि मीरा माता आली का हार घेऊन आली का महाराज पोराला जाग केलं उठा आपल्या लग्न करायचंय. पोरग शुद्धीवर आलं आणि पोरग म्हटलं कोण तुम्ही मी तुम्हाला ओळखतच नाही. हा 8 दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होते लग्न केलं तर तुमच्याशी करायचंय मग आज झालं काय. पोरग म्हटलं तुम्हीच वेडे झाला माझ्या लग्नाचा मी कुठं विषय काढला माझं लग्न झालंय. मीरा मातेने विचारलं कोणाशी पोरानं उत्तर दिलं कधीही न मरणाऱ्या नवऱ्याशी माझं लग्न झालंय त्याचं नाव आहे पांडुरंग परमात्मा. हे देव पाहावं अशी गेलो तिथे देव चिवणी ठेवलो. ही आत्मीयता झाल्याशिवाय राहणार नाही फक्त भावातून केलं पाहिजे. भाव आलंय महत्वाचं आहे पण भाव माणसानं जोपासला पाहिजे. माणसाला सुद्धा किंमत आहे पण माणसानं किंमत जोपासली पाहिजे. सर मी एक गोड एक व्यवहारातले वाक्य सांगून जाईल. जमीन जर रस्त्याला आली तर तिची किंमत 10 पटीने वाढते. वाढते ना बोला ना बोला ना. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली तर जमिनीची किंमत किती पटीने वाढते 10 पटीने वाढते. घर जर रस्त्याच्या कडेला आलं तर घराची सुद्धा किंमत 10 पटीने वाढते. पण माणूसच जर रस्त्यावर आला बोला ना हे महत्वाचं गणित आहे. माणसानं ना आपली सुद्धा किंमत जोपासली पाहिजे पण ही किंमत जोपासायची तर त्याकरता प्रेमानं भावानं आयुष्य जगावं लागल. प्रेमच लय महत्वाचं आहे. जीवनामध्ये माणूस किती दिवस जगला याही पेक्षा तू कसा जगला. महाराज तुकोबारायचं प्रमाणे तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणसाचं कीर्ती मागे राहिली पाहिजे काय महत्वाचं नाही. मग महाराज आम्हाला तो देव मिळवायचा लय सांगितलं. आता तुम्ही पाया लय मजबूत केलाय मग सांगा आम्हाला त्या संतांची संगत करायची. पण अगोदर त्या संताचं वर्णन सांगा. महाराज म्हणले संताचं वर्णन सांगतोय हेच अभंगाच्या पहिल्या चरणात मी सांगतोय. Oh,
छान अगदी सुंदर गायलं ते आता कसं पांढरी तिने ते काळी दोन लय गोड होईल ही चाले ना काळी दोन आणि ना याच्यातलं दोन अंतरे जोडलेत म्हणजे एक पहिला जोडला पहिला जी चाले ना ती मला वाटतं हमे तुमसे याच्यातली माझी ना साडेतीनशे गाणी पाठी एक कोणते म्हणू द्या मी ओळखतो हा आणि दुसरा अंतर लावला सागर किनारे त्याच्यातला अंतर आहे ला 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 आता म्हणलोय असतो पण नको व्यासपीठ वेगळं आहे असं असं मी ना कॉलेजला होतो ना बाबा माझी ना साडेतीनशे गाणी पाठवते आणि कोणते म्हणाल सांगा पण मी आता नाही म्हणत बरं का आता गप ती सांग का त्या गाण्यांमध्ये वाईट असं काही नाहीचे तुम्ही ती गाणी ना बरं का ती गाणी ना फक्त आता मारुती रायचं इथं मारुती रायचं आहे ना मारुती रायची मूर्ती आहे ना आतमध्ये किती म्हणतात आहे ना मला वाटतं हेच गाणं माझ्या गाडीत मारुती रायची मूर्ती यांना माहिती मी ना माझ्या मारुती रायजवळ रोज म्हणत असतो ए देवा मला जगाचं घेणं देणं नाही बस तू सोबत पाहिजे एक जुन्या काळातलं हिंदी गीत आहे बाबा आणि मी कॉलेजला पण लय म्हणायचो गॅदरिंगला माझं तेच गाणं असायचं किती गोड आहे गाणं ऐका अरे जीत जाएंगे हम जीत जाएंगे हम तू अगर संग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जीत जाएंगे हम तू अगर संग है जर सोबत असेल तर पंढरीची जारे आल्या नो संसार की लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे देव नाही लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे परमार्थ नाही लय गण लावले गण लावाय जागा सुद्धा शिल्लक नाही एवढे गण लावले म्हणजे परमार्थ नाही लय परमार्थ केला लोकांसमोर मायासारखी लय बडबड केली म्हणजे परमार्थ नाही लय लोकांना तत्वज्ञान सांगितलं म्हणजे परमार्थ नाही परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय अंतरीची घेतो गोडी आहे जोडी बाबाची लय महत्वाचे गड्या आणि हे देवाजवळ लावलं पाहिजे मग महाराज लय गोड गायलं इथून बाजूला गेलो होतो ऐका महाराज म्हणले भक्तायशे जाना जे देह उदास आता आईचे भक्त म्हणजे कैसे भक्त भक्ताचे दोन प्रकार सांगितले एक मानवी जन्मातला सांसारिक जन्मातला आणि परमार्थिक जीवनातला सांसारिक जन्मातला म्हणतोय बोल भक्ता पण इकडचा भक्त म्हणतोय आहा काय काय मी उद्धार पावेन ही आस जोपासली आणि या दोन्ही आज जोपासल्या पण दोन्ही आस म्हणते संसारिक म्हणतोय ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हाव संसारी ही झाली संसारिक आश आणि परमार्थिक म्हणतोय परमार्थिक म्हणतोय आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक हे आवडतीचा विषय मग महाराज मला हेच आवडतं दुसरं काय नाही मग हेच आवडीचा विषय मानवी जन्मामध्ये आम्ही जोपासलं मग आता आईशी भक्त म्हणजे कैसे भक्त जे देहावर उदास गेलेत अशा भक्ताची महाराज ओळख करून देतात व ज्यांचे शब्द आशा पाश निवारून गेलेत अशा भक्ताची ओळख करून देतात आशा नसावी आशा असली की वाटोळच होतं कसं वाटोळ होतं माझं परवा परवाचं एक उदाहरण कशी आशा आणि आशा नसावी एक कीर्तन आमच्या तिकडचं सांगतो आणि कीर्तन संपलं कीर्तन संपल्यानंतर मला मानधन भरलं आता जुन्या काळात मानधन हा शब्द होता आता तो बिघडला आता मानानं धन दिलं जायचं त्याला मानधन असं म्हटलं जायचं आता मागून घेतलं जातं आता त्याचा अर्थच बिघडून गेला हा 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 बिघडून गेला त्याचा अर्थ जुन्या काळात ते मानधन होतं मानानं दिलं जायचं त्याला काय म्हणायचो
बोला ना, बोला ना ओ पिंपळगावकर, आपण काय म्हणायचं त्याला, मानधन म्हणायचं. आता ते शब्दच नाही, आता पाकिट असा शब्द आला. हा बरोबर, हा पाकिट कसा, हा असा, हा पाकिट असा शब्द. आणि महाराज ते पाकिट भरलं मला आणि मी निघालो. असं स्टँडवर गाडी गेली, दोन चार जणांनी गाडी अडवली. बाबा म्हणले महाराज थांबा, अशा सांगतो बरं माणसाची. हा 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 महाराज थांबा. थांबलो मी पण. म्हणले काय म्हणता? म्हणले तुम्हाला आज किती मानधन भरलं दाखवा. मी दिलं त्यांच्याकडं, मी काय मोजले नाही, तुम्ही मोजा. त्यांच्याकडे दिले आणि त्यांनी मोजले. महाराज कमी भरले तो. म्हटलं काय झालं? इथून मागच्या कीर्तनकरांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला अन्याय. मलाही बरं वाटलं. म्हणलं वा, आज चांगलंच काम होणार गाड्या. म्हणलं मग आता काय करावं? मी चेहरा पाडूनच बोलायला लागलो. म्हणलं आता माझं कल्याण होणार. म्हणलं वा, मी थांबलो. म्हटलं मग आता काय करायचं? महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला मात्र काही सहन होत नाही. म्हणले पाच मिनिटं थांबा, याच्या दुप्पट करून आणतो. म्हणलं पाच नाही, पंधरा मिनिटं थांबतो. पंधरा मिनिटं हे म्हणलं ड्रायव्हरला. म्हणलं गाडी बंद कर. त्याने गाडी बंद केली. हा बंद केली. त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही ते? हा त्या दिवसापासून ठरवलं जेवढे मिळतील तेवढे घरीच न्यायचे, माघारी द्यायचे नाही. हा माणसाची अपेक्षा माणसाला व्हायला घालत असते. महाराज संताजवळ येणं होतं. अरे तुकाराम महाराजांसमोर नाचराणा मांडला. घ्या देऊ त्या छत्री गोडे, घ्या घ्या सोनं आहे माणिक आहे मोती आहे घ्या. नाही लागत देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आताच्या आम्ही जर असतो ना, आम्ही म्हटलो असतो देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ची पडे असं आम्ही म्हटलो असतो. महाराज तुकाराम महाराज होते. नाही आशा पास निवारून गेलोय. गेले आशा पास निवारोनी हे निवारोनी, गेले आशा पास निवारोनी हे भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारोनी निवारोनी, गेले आशा पास निवारोनी भक्त ऐसे जाना. मग आशा असावी. आणि पास पास म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय वर्णन आहे? तुकाराम तुकाराम होता. म्हणून तुकाराम तुकाराम नाम घेता. आणखीन प्रमाण सांगा. दड 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 धुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेवेता बापुडिया रे नामाचा महिमाय. अरे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणून आमचं वर्णन मोठंच आहे. जो काळ आमच्या नावानं थरथर कापतो म्हणून पास आशा पास निवारून गेलोय. म्हणून आम्हाला काय कोणाची भीती, काय कोणाची भीती म्हणून सांगून जाईल पुढे. मग महाराज ठीक आहे, वेळ संपत आलाय आपला. महाराज मान्य
9:10 होत आलेत. आम्हाला मान्य एक 15 मिनिटात थांबायचे आपल्याला कल्पना आहे. कसं आहे आपल्या नगर जिल्ह्यात म्हण आहे, लय दाटे पिरून उपयोग नाही, दाट पिरलं तर वर कानसाला बारीक पडतं, त्याच्यामुळे पेर मापात असावे. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. मग तुमच्याकरता देवानं काय केलं आहे का? देवानं आमच्याकरता काय केलं सांगून जाईल. महाराज तू खबर आहे म्हटली माझ्याकडे लय पुरावे आहेत. कसा पुरावा आहे? तुकाराम महाराजांचा पुरावा सांगून जाईल. त्यापैकी लय गोड पुरावे आहेत तुकोबरायचे. तुकोबराय ना जगातले सगळ्यात मोठे मुख्यमंत्री बर का आमचे. का माहिती का? आजपर्यंत सरसगट कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे तुकाराम बोलोबा आंबेले. हा मोरे सरसगट बर का, 50,000 नाही सरसगट. हा हा सरसगट. मग तुम्ही म्हणताना आचारसंहिता लागली, लय मोकळं बोलला का? मोकळं बोलायचीच गरज नाही. आमच्या मुख्यमंत्र्या सांगतोय, हा तुमचं काय घेणं देणं आहे आम्हाला, तुमचा तिकडं जाऊ द्या. हा हा आमच्या मुख्यमंत्र्या सांगतोय, आमचा मुख्यमंत्री ग्रेटच आहे. आज सांग का महाराज, आमच्या शर्टाला सुद्धा बटन आमच्या तुकोबारायच्या विचाराचं आहे, विचाराचं बटन आहे. अरे लय दिलंय. आमची पात्रता नाही, आमच्या पात्रतेपेक्षा 10 पट आमच्या तुकोबाराने आम्हाला दिलंय. कधीतरी काय द्यावे ते अशी व्हावे उत्तरायण ठेवीत हा बाई जीव थोडा. लय दिलंय आम्हाला. आणि सांग का तुकाराम महाराज आहे ना, लय मोठी भक्ती महाराज, ज्यांच्या अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, लय जगातली श्रेष्ठ भक्ती. आणि मला संत चरित्र तुकोबारायचं सांगण्याचा छंद आहे. आणि इथं आलो ना मला 2-3 जणांनी आग्रह धरला, महाराज तेवढा प्रसंग सांगा. आणि मग त्याच्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतो. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते, तो पित्राचा प्रसंग आल्यानंतर मला सांगायला लावलाय. आणि मग ऐका, तुकाराम महाराजांच्या घरी ना पित्र होते, पित्र पित्र असल्या कारणानं तुकोबारायांच्या पत्नी जिजाई तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज आज आपल्या घरी पित्र आहे. महाराज म्हणले काय? काय नाही, आप काहीच नाही करत, काय नाही, काय विचारायचं, काय नाही ते विचारा, नाही नाहीच. महाराज जिजाई रडायला लागले ना. जिजाई म्हटल्या, जे दारात चूल आहे त्या चुलीवर गवत उगले, ज्या अर्थी चुलीवर गवत उगले त्या अर्थी त्या घरातली चूल पेटत. बोला ना, बोला ना. नाही त्या अर्थी त्या घरात स्वयंपाक होत नाही, त्या अर्थी त्या घरातली माणसं स्वयंपाक करून खात नाही. महाराज तुकाराम महाराज ज्या अर्थी जिजाई रडायला लागल्या, म्हणले रडू नका मी काहीतरी करतो. आणि निघाले ना. आणि निघाल्यानंतर विना उचलला फुटकाची विना, त्याला 2 तारा दगडाच्या टाळामधून गायले अभंग. कशी गायचे? तुकोबाची अमृतवाणी देवाजीचा पण ताकानी, तुकोबाची अमृतवाणी हे देवाजीचा पण ताकानी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग, दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग. भजन करत करत निघाले. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. असं भजन केलं, क्या वाद आहे. हा भजन केलं. आणि भजन केल्यानंतर निघाले. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या बाबा, कशाच्या? पैसा नव्हताच. मग कशाच्या चोऱ्या व्हायच्या? कीर्तन आलं का महाराज समोर बसलं का पखवाजो जाय त्याची गट्टीच, कारण गडी पोराला पोराला नेखे इट्टी दांडू खेळायला. कीर्तन आलं का महाराजाची चप्पल चोर घरी ने, अशा एखाद्याने हरभरा उपटून ठेवला का त्याच्या हरभऱ्याची कडपत चोर, एखाद्याने लय ज्वारी उपटून ठेवली का त्याला 5 पेंड्यांना आपण काय म्हणायचो, 5 पेंड्यांना आपण काय म्हणायचो, 5 सुंदा 5 सुंदा चोर, अशा चोऱ्या व्हायच्या. आणि तुकाराम हा 5 सुंदा, हा हा 5 सुंदा. आणि महाराज आता जर विचारलं ना पोरांना, ही नवीन पोरांना 5 सुंदा, ती म्हणते व्हॉट इज दिस 5 सुंदा, त्यांना कळणार नाही, कळणार त्यांना आडी नाही कळणार त्यांना ते. आणि महाराज तुकाराम महाराज ना त्या रस्त्याने चालले होते. महाराज सावकारांना हाक मारली ना तुकाराम महाराज, ओ तुकशेट इडिया, तुकशेट म्हणायचं तुकाराम महाराज. मोठी जी आगिरी होती गुळवे मामांची पुरगी, मोठी सावकार की इकड्या इकड्या, एवढा आमचा गहू कापतात, एवढा गहू कापू लागा, हे संध्याकाळी घरी न्यायचे आपल्याला सगळं. महाराज म्हणले आज जमणार नाही माझ्या घरी, काय बोला ना, बोला ना, बोला ना, पित्र आहे. आणि मी जर गेलो तर माझी चिची मला नाही, कोणाला? त्याला शिव्या देते पांडुरंगा, बिनकामाचे त्याला, माझ्यामुळं त्याला शिव्या खावा लागते. निस्त लोकाला ज्ञान सांगा तो तुम्ही ना, तुम्ही महाराज लोकांचं काय खरं. महाराजांना म्हणले तुकाराम महाराजांना, लोक आपल्यालाच कैची धरतात असं काही नाही, तुकाराम महाराजांना सुद्धा धरलं. आता मी ते वारीला मध्यंतरी लेट झालो 3 दिवस, मला एक म्हटलं लय लोकाला ज्ञान सांगा, लोका सांगे
मला माहिती तुमच्या पाठी मला म्हटलं मला म्हटलं लय लोकाला ज्ञान सांगता मला म्हटलं लोकाला ज्ञान सांगता पंढरीचं वार करी आणि वारी चुकून द्यारी स्वतःच गेले नाही त्याला म्हटलं भाऊ माझं चुकलं तू नाही गेला तू म्हणता महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बैसोनी असे लोक आहे लय लोकांचं म्हणावं नका घ्यायचं महाराज तू करा महाराजांना कैची धरलं आणि महाराज म्हणला गहू कापायला महाराज गहू कापायला लागले जगाच्या कल्याणा संत तुम्हीच लिहिले ना कापा गहू महाराज गहू कापायला लागले आणि तिकडे जगाच्या मालकाला काळजी वाटू लागली हे महाराज आता गहू कापायला लागले काय करावं जगाच्या मालकानं स्वतः मारुतीराय आतमध्ये त्यांना बोलवलं मारुतीराय इकडे या हनुमंतराय इकडे या बोलवलं नमन घातलं कशा करता बोलवलं देवा बैल वा ना बैल हा मारुतीरायला बैल वा म्हटलं मारुतीरायन आपटले आपटल्यानंतर म्हटले होणार ना माझी त्रिभुणात चर्चा आहे आणि तुम्ही मला म्हणता बैलवा हा इज्जतीचा काय कचरा आहे ना होणार नाही तसं नाही हो आपल्याला तुकाराम महाराजांच्या दारात जाण्याकरता बैलवायचंय एवढा शब्द ऐकला तुकाराम महाराजांच्या दारात जायचंय आणि त्यांच्याकरता बैलवायचंय एवढा शब्द ऐकला त्यांच्याकरता बैल काय व्हावी त्याचे द्वारी श्वान श्वान म्हणजे कुत्रा बी होण्याकरता तयार आहे मारुतीराय बैल तयार झाले कोणाकरता कोणाकरता तुकोबारायकरता आता एक बैल झाला पण अजून एक बैल लागेल ना बैलगाडीला पाच बैल असतात आपलं दोन बैल असतात हा दोन बैल आता एक बैल अजून राहिला होता मग गणपती बापाला बोलवलं गणपती बापा या गणपती बापाला बोलवलं आणि गणपती बापा आता यांची अवस्था बघितल्यावर गणपती बापा ऑटोमॅटिक बैल झाले आणि ती दोघांची चर्चा आणि दोन बैल झुपले गाडी तयार केली गाडी घोंगराची हा गाडी तयार केली गाडी येळकत लागतोय देवाला गाडी तयार केली आता गाडीत तुकाराम महाराजांच्या घरी जेवायला पित्र जीव घालायच्यात मग काहीतरी काहीतरी सामान भरावं लागणार ना मग आता लापशी जीव घालायची लापशीचा मेन मेन मेनू काय जी असल तरच लापशी तयार होईल काय गव्हाची 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 कणी देवानं गाडी टाकली आता गहू गव्हाची कणी टाकल्यानंतर लापशी गोड होण्याकरता काय असतो गोड आणि लापशीचा सुगंध सुटण्याकरता काय असती विलायची आणखीन गावठी गायचं तूप आता तूप राहिलंच नाही मम्मीला म्हटलं ग तूप मम्मी म्हणती चुप हा असा हा हा राहिलं नाही हा आणि आता काय करावं देवानं सगळं गाडीत भरलं आता आमटीचा मदार पदार्थ सगळे गाडीत भरले रामबंधू मसाला भरला सुहाना भरला अजून एवरेज भरला अजून हा बरं म्हणजे सगळे मसाले भरले देवानं जेवढ्या कंपन्या होत्या तेवढ्या भरून टाकल्या आंबारी सगळं भरून टाकलं आणि देवानं भरल्यानंतर देवानं गाडीत भरलं आणि देवानं स्वतः तुकाराम महाराजाचं रूप घेतलं आणि देवानं लगबग चालू केली पंढरपूरवरून कुठं जायला कुठं जायला कुठं जायला देवला कशी लगबग चालू केली माहिती का हे लगबग लगबग माझ्या विठोबा रायाची गाडी गुंगराची आली विठोबा रायाची करुणी तयारी बाई बादल गाठोड गणपती बाप्पा गाडी हाकतो या बोड हे मारुती राया गाडी हाकतो या बोड आवड मला दी हुला हो जायाची आवड मला दी हुला हो जायाची तुकोबा रायक जायाची गाडी गुंगराची आली विठोबा राया गाडी गुंगराची आली विठोबा रायाची खळ 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 वाजवण वाजवण जोरात वाज एकानी वाजवून दे एकानी गप नाही बसे हा ती काय होते काही काहींचे हात येतात परत अशी मागे नेतात अशा हा हा असं महाराज खळ 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 आवाज करत करत आणि माझं नावच कवी राहतो मला लई जुळावा जुळावं नाही लागत जिथल्या तिथं जुळून देतो असो आपण हा हा बाबा गाडी आली तुकाराम महाराजांच्या दारात येऊन उभी राहिली हो जिजाई बाहेर या बाहेर या देऊत गाडी आली आता ती महाराज गाडीला बैल काय साधी होती अशी चिकणी दिसायची आणि दुतलेली होती काय मळकी बिळकी नव्हती असे असे उगाच गोमाशा बसले ना असे बेसे नाही गोचिड बिचिड नाही काय नाही असं अगदीच्या का अच्छा कस असं हा हा असं बाबा बैल अगदी सुंदर दिसायचो आणि ते मारुतीरायची चर्चा त्रिभुणात हे दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला दराया थर थरली राणी थर थरली आसमान एक मुखान बोला एक मुखान बोला
अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता ही एक मुखान बोला आजी ना चष्मे असं म्हटलं पाहिजे माणसानं आपलं माणसानं असं चांगलं म्हटलं पाहिजे तुम्हाला सगळं दिलं तरी तुम्ही मानणार मात्र माणसं कोणशी का परमार्थ कसा करावा आणि महाराज ती सगळं महाराज जिजाईने बोलवलं जिजाई बाहेर बाहेर आल्या बाहेर आल्या का जिजाईने बघितलं ते गाडीतलं सगळं मटेरियल बघितलं ते मसाल भाजीपाला कणी गुळ कामधेनूचं तूप सगळं बघितलं आणि स्वतःला चिमटा घेतला पहिल्यांदा. ज्यावेळेस माणसाला स्वतःवर विश्वास बसत नाही त्यावेळेस माणूस स्वतःला काय करतो चिमटा घेतो चिमटा घेतो. जिजाईने चिमटा घेतला आणि आंबाबाई कपळत गेल्या. आंबाबाईच्या लय मोठ्या भक्त होत्या. कोण? जिजाबाई. आंबाबाई हो अय आंबाबाई हो आंबाबाई हो अय आंबाबाई हो माझं मालक आहे ना आज बदललंय आणि परमार्थ सोडलाय. कायला लागले बोला ना बोला ना बोला ना संसाराला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. तू अजून ना पाच उपवास करते पाच. आंबाबाई लोड मध्ये आल्या. आंबाबाई मनातल्या मनात म्हटल्या हे आमच्या आले तुमचे अजून गहूच कापी त्या तिकडं. हा हा काय करा जगाच्या मालकाने सगळी कणी खाली घेतली. आणि माझं म्हणणं आहे गरीबाच्या घरी ना जावं. का जावं माहिती का? अरे गरीब आणि श्रीमंत लय फरक आहे बरं का गुरुजी सर बरं का लय फरक आहे. मला वाटतं केतन दादा बरं का लय फरक आहे. कधीतरी ना प्रवीण महाराज बरं का गरीबाच्या घरांना प्रतिष्ठित माणूस गेला त्याचा ऊर भरून येतो. त्याला वाटतं पहिल्यांदा बसायला टाकू का पहिल्यांदा पाणी देऊ का पहिल्यांदा चहा देऊ त्याला लय बरं वाटतं. जात जा कधीतरी गरीबाच्या घरी जात जा का माहिती का जगातलं सगळ्यातलं मोठं विधान तेच आहे. माणसं बरोबर काही येत नाही असं तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता तुम्ही पैसे घेतल्याशिवाय जात नाही. हा 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 तुम्ही म्हणता ना मला पण समजा समजा मी आज घेतले नाही समजा बरं का घेणार आहे. हा हा समजा बरं का समजा आले म्हणा लागू नका घेऊ बरं का तुम्ही पॅकेटच घेऊन बसल्यात मला माहिती पुढं. हा हा समजा समजा बरं का हा समजा मी आज घेतले नाही आणि मला इथून मला तुम्ही हार घालणार कुठे हार तू हाय बघितलंय. हा बघ पिशूतच ठेवलाय एका बरोबर जुळून बरोबर ठेवलाय. आपला तो हार आहे बुक काय तिथं आहे आणि मी तो हार आणि बुक्का माझ्या गाडीचा पुण्याला ठेवला शिटावर ठेवला. आता माझ्या गाडीतलं डिझेल रिझर्वला लागले आणि मी इथून बघितलं पुढं त्या कोणता फाटा आपला शिदोड फाट्यावर माझ्या गाडीतलं डिझेल संपल्यामुळं मी पंपावर गाडी घेतली. त्या पंपावाल्याला ते झाकण खोलायला ते खोललं आणि त्याला म्हटलं माझ्या गाडीत डिझेल चाक टाक. त्याने डिझेल टाकलं फुल केली टाकी आणि टाकी फुल केल्यानंतर त्याने ते वरचं झाकण लावलं वरचं ते तर्पले लावलं आणि माझ्या पाशाला मी गाडीतून उतरलो. उतरल्यानंतर पहिल्यांदा बुक्का होता माझ्या गाडीत बुक्का त्याला लावला आणि बुक्का लावल्यानंतर तुमचा हरायचा पुण्याला होता माझ्या गाडीत हरे त्याच्या गळ्यात घातलं. तू माझी गाडी सोडल का बोला. बरीच लोक म्हणतात तुम्ही पैसे कायला घेता या काय मग काय ऐकू का काय गरज काय लोक बोलतील मग जी घेतात ना. हे आमच्या बाबांचे वाक्य बरं का तुमचा परमार्थ जरूर माग असावा. आता सिरियसली घ्या बरं का परमार्थ हा कठीणच आहे. परमार्थ ते कठीण सुळावरील पोळी. परमार्थ हा मागच आहे. परमार्थ अनन्य साधारण हा महागच आहे. पण एक बोलू का परमार्थ जरूर मागावा महाग असावा पण तुमचा परमार्थ गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडेल इतका महाग असावा इतका महाग असावा. आणि महाराज तुकाराम महाराजांच्या घरी कोणी जायना. गरीब होते सगळे लोकांना वाटून टाकलं गरीबाच्या घरी जावं. गरीबाच्या घरातला चहा प्या आणि श्रीमंताच्या घरातला चहा प्या फरक आहे लई. श्रीमंताच्या घरात जाबर चहा प्याला डूक श्रीमंताच्या घरात जाबर चहा प्याला गरीबाच्या घरात जाबर चहा प्याला. गरीबाच्या घरातला वारसा कप भरलेला आहे बरोबर भरलेला नाही बोला ना वारसा कप तर भरलेला आहे खालची बशी बी भरलेली आणि श्रीमंताच्या घरी जाबर डोकून पाहावं लागतं वय माग पडशी फरक आहे. हा महाराज तुकाराम महाराजांच्या घरी कोणी जायला महाराज. पण जगाचा मालक हुशारच ना चतुरा तो जगाच्या मालकानं काय गेलो काम दिलं तू पाणलं होतो गाडीत आणि तुपाला वरून फोडणी दिली आणि वास सुटला बाबा. हा देवाने लापशी बनवली ती काय वास त्रिपोणा सुटला. आता दिवतून वास सुटला खाली डायरेक्ट रायगड इकडे डायरेक्ट आपलं दामणगाव आपलं इकडं कोतूळ बितूळ आपलं पिंपळगाव खानची सगळी लोक वासा वासानी वासा वासानी वासा वासानी देऊला गेली. तुकाराम महाराजांच्या पित्र जीव घातली सांगू का. महाराज म्हटले आम्हाला मागायची गरजच नाही आम्हाला सगळं काही त्यानं पुरवलंय. प्रमाण देऊ का विटे बरी जाचे पावले समान विटे बरी जाचे पावले समान विटे बरी जाचे
त्याच्या चरणाच्या आस आम्ही ठेवली पाहिजे म्हणून वेळ संपत आलाय. बरोबर 9:28 महाराज बरोबर बोलले की बघता येसे जाना जे देवदास गेले अशा पास निवारुणे. म्हणून याच्यामुळं काय झालं, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता विठोबा देवदास गेले अशा पाश निवारुणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून परत एकदा बोलून जाईल. परत म्हणायचं नाही महाराज अभंगावर बोलले नाही. परत कसं आहे, थोडस दोरीतच असलं पाहिजे. आणि वळब्यातलं बांधकाम कधी ढासळत नाही, महत्वाचं आहे. वळब्यात असलं पाहिजे. हा सांगू का, पहिल्यापासून परत लक्ष द्या. महाराज म्हणले भक्त इशे जाणा जी देवदास. भक्त कसा असावा, ज्याला कोणत्याही प्रकारची आश नसावी. मी सांगितलं आशा हा शब्द तुम्हाला पटवून सांगितला. पाश हाही शब्द तुम्हाला पटवून सांगितला. का, जगाला काळ खातो पण आम्हाला तो काहीच करत नाही, हाही शब्द तुम्हाला मी पटवून सांगितला. पण महाराज हे सगळं निवारून जात असताना आमचा विषयच तो होऊन गेला. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. मग हे चार मुद्दे जरा उलगडा बरं. महाराज म्हणले जग का आवडू नये, तर जगा जगाचं लय भरोसा नाही. आणि जगाचं लय ऐकतही बसू नका. आणि जग ना आता असं बोललं की उद्या तसं बोलणार आहे. आणि लगेच मी ऐकत नका बसू. एक हिंदीतलं वाक्य आहे, अरे जब तक जिंदा हो तब तक आपकी लोक निंदाही करेंगे. कळते ना मी काय बोलतोय, जब तक आप जिंदा हो तब तक आपकी लोक निंदाही करेंगे, वरना मरने के बाद तो लोक तारीफ ही करते. कळते ना मी काय बोलतोय, म्हणजे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आपल्याला लोक हे भांगारे पार. आणि त्याच्याच दष्क्रिया असू द्या, त्याच्याच दष्क्रियाच्या भाषणात काय म्हणणार, त्याच्यासारखा बोला. असं म्हणजे लोकांचं लय गणित वेगळं आहे. असं आहे म्हणून लोकांचं लय म्हणावं घेऊ. महाराज म्हणले जग आवडत नाही बहुता छंदाचे असे जन, नये मन वाटू त्यांच्या संग. म्हणून जग आवडत नाही धन का आवडू नये, द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. म्हणून धन आवडू नये, तू का म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. म्हणून धन आवडत नाही. पण महाराज पुढचा मुद्दा कठीण वापरलाय तुकोबाराने. तुकाराम महाराज म्हणले मला माता पिता आवडत नाही. महाराज तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का, अहो माता पिता तुकाराम महाराजांना आवडत नाही. हा मुद्दा जरा कठीण वापरलाय, थोडासा उलगडा. मग माता पिता कोणते, तर हिरण्यकशिपू सारखा पिता आणि कैकेयी सारखी माता. महाराज म्हणतात मला आवडत नाही. कोणते आवडतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाची अशी माता पिता मला आवडतात.
अजून सावता महाराजांनी वर्णन केलंय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, असे माता पिता मला आवडतात. मोठी गंमत आहे, मानवी जन्मामध्ये आलात, आम्ही त्याला शरण गेलो आहे आणि मग तो मिळवलाय. मग तो शरण जात असताना निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सागडे पडू नये, तो सांभाळ करणार आहे म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडेजन धन माता पिता, सगळं खरं झालं. पण आम्हाला हल्लीच्या काळात कसा परमार्थ करावा हे शिकवा. तुकाराम महाराज म्हणले, लोकांचे बांध कोरीत चला, लोकांचे वाटुळं करीत चला. असंच म्हणले का महाराज? म्हणले का असं? नाही नाही, असं नाही म्हटले. मग लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. सत्कर्म म्हणजे काय? आपल्याजवळ एखाद्याला चांगलं बोलण्याची उर्मी नसल बोलू नका. एखाद्याचं कौतुकही करता येत नसल करू नका. कोणी सांगितलंच नाही तुम्हाला त्याचं कौतुक करायला. ए पण एक काम करा, जो आहे ना चांगल्या ठिकाणी परमार्थामध्ये आदबतोय ना, निदान त्याला आडवं जाऊ नका. सत्कर्म करणाऱ्याला जर आडवं गेलं तर नरकाला जावं लागल. घातली या भय नरका जाणे. अभंग सुटला, परत बोलायचे नाही अभंगावर बोलले नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धनमाता पिता म्हणून वेळ थांबतोय. भजन झालेले ज्ञानेश्वर माऊली. कसे यांना लांब जायचंय, हा असे लांबची मंडळी आहे. आणि कसं त्याच्यामुळं लय, मी सांगितलं ना लय दाट फाट्याच्या बाहेर गेलेलो कोळापता येत नाही, त्याच्यामुळं पेर मापत असली पाहिजे. तुम्हाला कळतं ना मी कसं? तुम्हाला कळन, जुनी लोक आहे तुम्ही, पण नवीन लोकांना नाही कळायचं. ते म्हणते पेर म्हणजे काय आणि पाभार म्हणजे काय ते नाही कळायचं. पण माझे बाबा मला मला गरीब बडबड करायची लय सवय. माझ्या बाबा मला म्हणतात तुझं तू आण जर खापराचं असतं ना, हा खुशाल म्हणते कुठला असा. अजून 5-25 वर्ष राहू द्या, कीर्तन करायच्यात असं असं. म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. यथामती आता अवकाश झालेली सेवा तुम्हाला सर्व माईबापांच्या चरणावर बरं का? जे काही चुकलं असेल ना तर खरंच माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. माझं वय फार काय नाही, तुमच्याच मुलाप्रमाणे आहे. माझं वय, आम्ही एका वयातली माणसं, 24 वय माझं. काही चुकलं असेल ना तुमच्या एका मुलाप्रमाणे मला माफ करा. काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे त्यांना दुसरं म्हणून माफ करा, ज्यांना दोन आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना तीन आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे बरं का? माळकरी मंडळी ऐका, आपला बाप श्रीमंत आहे. आळंदीला जाऊन बघा, आपल्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी बाप श्रीमंत मग लेकरकान असणार म्हणून झालेली सेवा समर्पित. पुनश्च एकदा गोड अशी साथ दिली तुमच्या सगळ्यांचे आभार. भजनी मंडळ आहे, एकदा टाळी वाजवर त्यांच्याकरता. छान, अगदी वा, सुंदर. दोन्ही जबाबदार आहे. कुठे गेले? तिघांचे आभार. तुम्ही सुद्धा गोड अशी साथ दिली. नांदादा हार्मोनियम गोड वाजवला. आमचा श्रीराम साऊंड माझ्या लालूदादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे विकासदादा, आमचे महाराज जटगुले महाराज, सगळे आदी महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आज किरण महाराजांच्या माध्यमातून गोड असे माणसांचं दर्शन झालं. खरंच ऐकण्याची काय उर्मी असावी आणि पाठा कसा असावा. मला वाटतं पिंपळगावकडे आल्यानंतर कळतं अगदी गोड आहे. ऐकणारे सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं कोणावर मातारी उचलून टाकण्यापेक्षा, आपले ओवळून टाकण्यापेक्षा तुमच्या ऐकणाऱ्यांच्या ओवळून टाकली पाहिजे. वा, एवढं गोड आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आता शेवटची चाल नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्याकारणानं, हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव हवामान खातं खराब असल्याकारणानं, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण विराम. चला हात वर करायचे सगळ्यांनी. चला शाबास. चला हा, मी सांगल तशी टाळी वाजवायच्या. फक्त टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या. हा जर सटकला तर नीट गाला जाऊ शकतो. भांडण होतील परत. हा हा, चला तयार ना.